हायड्रोपोनिक फार्मिंग अर्थात मातीविरहित शेती, यापासून लाखोचे उत्पन्न मिळवणारे श्री अनिल दुधाणे सर, की जे पेशाने एक मॅकॅनिकल इंजिनियर आहेत, त्यांनी आजपर्यंत इतिहास क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठं काम केलेलं आहे. 250 पेक्षा जास्त महाराष्ट्रातील किल्ल्यांवरती त्यांची भटकंती, म्हणजे अभ्यासपूर्ण अशी भटकंती त्यांनी केलेली आहे. महाराष्ट्राबाहेरही 180 किल्ल्यांचा त्यांनी जवळपास अभ्यासपूर्ण असे भटकंती करून त्या क्षेत्रामधील विविध शिल्पांचा, विविध मूर्तींचा त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे, स्थापत्यशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये जाऊनसुद्धा त्या ठिकाणच्या ज्या वास्तू आहेत, शिल्प आहेत, त्याविषयीसुद्धा अध्ययन केलेलं आहे, अध्ययन अध्यापनाचं काम केलेलं आहे. त्यांचं विरगळ आणि विविध राजवटी, पंथ व देवता यावर रिसर्च पेपरसुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचं एक स्वतंत्र पुस्तकसुद्धा प्रकाशित झालेलं आहे, अतिशय अभ्यासपूर्ण असं पुस्तक, की महाराष्ट्रामधील ज्या काही विरगळ आहेत, सतीशीळ आहेत, त्यांचा परिपूर्ण असा अभ्यास आहे. प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांनी हा अभ्यास केलेला आहे. तर अशा या अवलियाचा, म्हणजे पेशानं मेकॅनिकल इंजिनियर आहेत, म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये आपलं मेकॅनिकल इंजिनियर एका कंपनीमध्ये काम करत असताना 10 ते 12 तासाची ड्युटी करायची, त्यानंतर हा एवढा मोठा व्याप सांभाळायचा, त्याचबरोबर त्यांना ऐतिहासिक शस्त्रांचं संग्रह करण्याचा सुद्धा खूप मोठा छंद आहे. आणि एक अतिशय महत्त्वाचं, आपण हायड्रोपोनिक शेतीबद्दल बोलतो आहे, तर सरांनी, सरांचं जे गाव आहे ते आपण महाबळेश्वरला जातो, महाबळेश्वरमध्ये 5 गणीपासून 5-7 किलोमीटर अंतरावरती त्यांचं खिंडर म्हणून गाव आहे. आपण भिलार जे पुस्तकाचं गाव ऐकलं असेल, बस अगदी त्याच्याच परिसरामध्ये हे खिंडर नावाचं गाव आहे. आणि या ठिकाणी सरांची 8 ते 9 एकर शेती आहे, अतिशय म्हणजे उताराची शेती असलेली ती शेती आहे. आणि पाचगणीसारख्या, महाबळेश्वरसारख्या या ठिकाणी त्यांनी आपल्या शेतीचं अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन केलं. माती ही जी आहे, नैसर्गिक संपत्ती आहे, त्यांनी ओळखलं आणि तिची उत्पादकता टिकवून ठेवणं हाही एक महत्त्वाचा भाग त्यांच्या लक्षात आला. आणि त्यांना हा सर्व वारसा जो मिळाला, हा त्यांच्या वडिलांकडून मिळालेला आहे. त्यांच्या वडिलांचं जे सतत शेतीमधलं संशोधन करण्याची जी वृत्ती होती, ती त्यांना निश्चितच प्रेरणा देणारी ठरली. आणि खऱ्या अर्थानं सरांना शेतीमध्ये आवड आहे, आणि या शेतीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रासाठी एक फार मोठा आदर्श घालून दिलेला आहे. तर हायड्रोपोनिक शेतीमध्ये त्यांनी कोकोपीटच्या माध्यमातून, म्हणजे मातीविरहित शेती, की मातीचा त्यांनी शून्य वापर केलेला आहे, आणि या माध्यमातून त्यांनी लाखोचं उत्पन्न घेतलेलं आहे. तर त्यांनी आता त्यांचं खिंडर जे गाव आहे, या ठिकाणी एक म्हणजे पर्यटनसुद्धा त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. बरेचसे लोक त्या ठिकाणी येतात आणि तिथल्या त्यांच्या या शेतीचा अभ्यास करतात. तर आम्ही असाच एक योग आला आणि त्यांच्या घरी, पुण्याला ज्यावेळेस गेलो, तर त्यांच्या घरीसुद्धा त्यांनी शेती करायचं सोडलेलं नाही आहे. त्यांच्या 2 गुंठ्याच्या ज्या वरती टेरेसवरती त्यांनी केलेली शेती आहे, समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. आणि निश्चितच सरांच्या या खिंडारच्या या प्रकल्पाला आणि त्यांच्या या महान अशा कार्याला निश्चित भेट द्या. सरांचा एक आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांना कृषी क्षेत्रामधील आतापर्यंत राज्यस्तरावरचे 7 ते 8 पुरस्कार, केंद्रस्तरावरचे सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. इतिहासातही असं मोठं काम आणि कृषी क्षेत्रातही, आणि त्याचबरोबर त्यांचं जे मेकॅनिकल क्षेत्रातलं काम, हे पाहून निश्चितच त्यांचा आम्हाला हेवाच वाटतो. हेच तर लॉजिक आहे ना. म्हणजे कसं होतं की आपण शेती करतोय, मग शेती करत असताना आपल्याला ह्या लॉजिक, म्हणजे आम्ही स्ट्रॉबेरी शेती करतो, शेतात लागवड नाही केली, जे सुद्धा आहे माझे नवीन लागवड आता ह्या महिन्यात करणार, त्याच्यामध्ये पूर्ण
कसं कसं बसतं इथे जमिनी मी एक झाड लावतो पूर्वी इथे मी 20 झाड लावतो हा म्हणजे मी 20 पट त्याचं ते हे वाढवतो आणि प्लस माझी रेग्युलर शेती गावाला पण मी खरी जमीन शेती करतो आणि इकडे काय केलं हे डिझाईन्स मी स्वतः तयार केले अशी अशा पद्धतीने हे काही ट्रप बनवले असे मी ह्याच्यात काय केले मी आता ते कोकोपीट भरलेलं असते इकडे पण शेती असते बाजूला पण शेती असते दोन्ही बोथ साईडला करतात शेती आपल्या मग त्यात काय करतो आम्ही जिथे जमिनी 6 झाड लावायचं पूर्वी आम्ही स्ट्रॉबेरीची आज आम्ही 60 झाड ते 80 झाड लावतो तेवढ्या जागेत फक्त ह्याला काय केले मी थोडस स्ट्रक्चरल लाईफ दिली म्हणजे थोडस लोखंडी स्टँड केले आणि हे 20-20 वर्ष शेती एका जागेच असते मग तुम्हाला नांगरणी बेणणी खुरपणी काही करायचं काही करायचं नाही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्यात करू शकता ह्या शेतामध्ये ह्याच्यात फक्त काय करायला लागतं आपल्याला न्यूट्रिशन जे असतात म्हणजे खतं हे तुम्हाला बाहेरून सप्लाय करायला लागतात मग त्यासाठी आम्ही एक टँक बनवलेला असतो बाहेर त्यातून आम्ही ती ड्रीप लाईनद्वारे बरोबर ती खतं देतो ह्याचा फायदा काय होतो आपल्याला की ह्याच्यात कुठल्या पर्यंत रोग येत नाही हा सगळ्यात मोठा फायदा होता त्याचा आणि कारण की ह्याचे रोग एकतर हवेतून किंवा मातीतून येतो ह्याचा मातीची काही संबंध नसल्यामुळे रोग पर्यंत येतच नाही आणि मग ह्याच्यात आम्ही मग ती शेळी शेती करतो आता ही गुजबिरी नावाचं जे आम्ही पीक करतो ना त्याचं काही रोपं लावली मी आता जस्ट पेरलेत खाली अशी आणि ह्या तळामध्ये मी नंतर किती भाजीपाला करतो माझा मी आपला आणि अल्टरनेट करून आपण भाजीपाला हे असं करायचं आता काय झालं की हे जे मटेरियल होतं ना ह्याचं लाईफ मला साधारण हे 2014 साली केलेलं आहे मी आणि 2014 नंतर आता थोडंसं खराब व्हायला लागलं म्हणजे उन्हाने तापून थोडंसं खराब व्हायला ह्याचं लाईफ 10 वर्षापेक्षा मला मिळालं नाही परंतु माझे पैसे वसूल झाले पैसे निघून झाले मग मी काय केलं थोडंसं त्यापेक्षा थोडीशी कॉस्ट घेऊन वाढवली आणि अशा प्रकारे UPVC गेलो म्हणजे किती ऊन असू देत 50 डिग्री तापमान जरी असेल तरी तुम्हाला ह्या काय होणार नाही म्हणजे तुम्ही उन्हात करायची मी तुम्हाला पॉलिओसिस करायची गरज नाही मग तुम्ही ज्याचे जेणेकरून ह्यात काय होईल की शेतकऱ्यांनी एकदा इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला पुढचे 50 वर्ष त्याला गुंतवणूक करायला नको हे कशाचं हे UPVC मटेरियल मध्ये बनवले हे लावले हे मी ह्यात लावले घेवडा आता म्हणजे आपला गावरान घेवडा असतो ना मी तुम्ही असा लावला की तो तुम्ही चढतो वरती मी असे किती वर लावा ना तुमच्या डिपेंड आहे असं काय नाही स्ट्रक्चर बनवत राहा फॉरेन मध्ये 15 धरत असतात आता मी काय केलं माझ्या उंचीच्या मानाने बाबा मी डिझाईन केली किंवा मला सामान्य माणसाला काम करता यावं खाली वाकून काम करायची गरज नाही ना अशी मग तुम्ही असं असं तोडू शकता शंका आम्ही स्ट्रॉबेरी वगैरे तशी हा शासन तोडतो तोडतो हे स्ट्रॉबेरीचं डिझाईन आहे पण ह्यात आम्ही सगळी पिक करून बघितली सगळी पिक यात येतात तुमची कोबी फ्लॉवर लेटूस एक्झॉटिक व्हेजिटेबल्स वगैरे त्याच्यानंतर NFP सिस्टम एक असते PVC सरासरी किती खर्च झालेला आता ऍक्च्युली आता हे कसं झाले ह्याच्यावर माझं काम चालले आता साधारणतः हे आत्ता जाते मला 1700 रुपये एक ट्रे हा तर मी काय करतोय की शासनाला ते सांगतो की हा सबसिडी कशी सँक्शन करता येईल हा म्हणजे कसं होईल की सबसिडी समजा मी काय म्हणतो 20% सबसिडी मिळाली आणि हे जर ट्रे आपल्याला 1000 रुपयाच्या आवाक्यात आला तर आपण जिंकलो मग ह्याच्यात मी डायरेक्टली असं मोठा मोठे प्रोजेक्ट करू शकतो कारण कसं आहे एक झाड साधारणतः ह्याच्यामध्ये 20 झाड असतात 20 झाड स्ट्रॉबेरीची असतात ना ते आम्हाला उत्पादन देतात 20 किलो हा 200 रुपयाने केले की ते 4000 रुपये होतात आम्हाला एका ओलमधून 20 झाड एका ट्रेमध्ये 20 झाड एका ट्रेमध्ये ह्याच्यामध्ये 9 असतील ते पण ते रेग्युलर मध्ये 20 असतात ते तर एक झाड 1 किलो स्ट्रॉबेरी देतं मिनिमम 200 रुपये किलो स्ट्रॉबेरी गेली तरी 4000 रुपये होतात हा मग पैसे वसूल होतात अक्की पहिल्या वर्षी पैसे वसूल होतात आणि मग 3000 रुपये वाचतात ना आपले मग ती काही बाकीचा खर्च स्ट्रक्चर आला तो आपला तो म्हणजे एवढ्या 1.5-2 वर्षात नील झाला पाहिजे प्रोजेक्ट हे डोक्यात ठेवायचं म्हणजे ह्याची जी गुंतवणूक केली आपण ती नील झाली की पुढे आपल्याला गुंतवणूक नाही आली पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांची अडचण काय होती की त्याला दरवर्षी गुंतवणूक करा ते अडचण आपली कशी सॉल्व्ह करतात त्याच्यावर काम करतोय मी गुंतवणूक कमी झाली पाहिजे आउटपुट जास्त आलं दुसरी गोष्ट ह्याचं ब्रँडिंग मार्केटिंग ते करता आलं पाहिजे माल पिकवायचं शेतकऱ्याला कळतं विकायची अक्कल नाही काय आम्ही इतकं अक्कल नकळ करतो की आमच्या स्ट्रॉबेरी माझी स्ट्रॉबेरी 1200 रुपये किलो पण जाते कधी कधी एक्सपोर्टला पहिल्याला पेस्टिसाईड तुम्ही कोणते वापरता मग ह्याच्यावर काय वापरत नाही जमिनी पेस्टिसाईड वापरा लागतं ते जमिनीत खूप प्रॉब्लेम होते आम्हाला म्हणून तर सगळं चाललंय सॉइल म्हणल्यानंतर प्रॉपर तुम्ही बघा आता हेच बघितलं पीक ना तुम्ही त्याच्यावरला जो तो म्हणजे त्याचं ते हे बघा तुम्ही तुम्हाला आता ते ऊन नसल्यामुळे कळणार नाही समजतेच नाही पानावरून कळते तुम्हाला ते त्याचे जे हे दिसते ना काय म्हणते त्याला आकर्षकपणा जो आहे ना तो ते खूप सुंदर आहे सांगण्यासारखं असं तुम्ही प्रत्येक पिकामध्ये करू शकता म्हणजे हेच नाही असं नाही आहे आता तुम्ही इकडे आला तर मी याच्यामध्ये बघा साधी सगळी मी प्रयोगच केले ते तुम्हाला एक पॅशन फूड दाखवतो हे बघा हा एक ट्रेमीवर डेव्हलप केला आता ह्याची वर्षी लाईफ मला कंपनीने 70 वर्ष लिहून दिलेली 70 वर्ष याला काय झालं तर मला सांगायचं म्हणजे हे गटर आहेत इंडस्ट्रीची आणि हे काय केले खालची ते निळटर आहेत ना ते खाली आडवे त्याच्याऐवजी मी ते बी खराब व्हायला लागले माझ्याकडून म्हणून मी काय केले ह्याचा डेव्हलप केलं ते ह्याला तुम्ही कितीही काय आजळा आपता काय होत नाही
आणि तुम्ही भिंतीला करू शकता शेती अशी, भिंतीला लावून तुम्ही स्टँड लावून ए शेप मध्ये जाते तुम्हाला सर, एका वेळी क्रॉस हेटर अशी एका वेळी क्रॉस मध्ये ठेवायची अशी. म्हणजे शेती करायला शेतीची गरज नाही असं. आता मी काय केली पूर्वी ही अशी भाजीपाला करतो ह्याच्यामध्ये. आता मी हे पेरलं होतं टोमॅटोच रोप केलेलं होतं, ते मी आता काढून गावी नेलं लावायला. असं याच्यामध्ये खाली असं रोप तीन तीन धारात करायचं आणि मग इकडे हे सगळे असे वेल बिल आहेत ना, असे प्रयोग करून बघायचे. आणि हा पेरू आहे बघा सर, अरे बाप चांगले पेरू लागले. पूर्ण कोकोपीट मध्ये पेरू आहे, मातीला कण नाहीये. पेरू बघा सर त्याला, हे बघा असे पेरू आले त्याला. मी काय म्हणतो मला घरच्यापुरती माहिती खूप झाले. देखील अशा प्रकारे उपयोग करू शकता. तिकडे मी अंजीराचा प्रयोग केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो अंजीर लागले. अंजीर येतात ना, आता हे सीझन सीझन असतो. आता असे असते बघा कोकोपीट मध्ये अंजीर येतात. तिकडे ट्रे मध्ये ते हे आपलं शेवगे हे राजबेरी नावाचं एक पीक आहे. ह्याला हे सर आमच्याकडे 400 रुपये किलो जातात. तुती नाही ते मलबेरी म्हणतात त्याला. हे राजबेरी नावाचं फळ असते. त्याला ऍक्च्युली फळ नाही आलेली आता. पण हे सर पीक आहे ना, इतकं काटेरी आहे. काटेरी असतो इतकं त्याला उत्पादन येतं ना भयानक आणि खूप कॉस्ट जाते. राजबेरी म्हणतात त्याला. पेरूची माहिती कशी समजा पेरूची? हा पेरूची भरपूर लागून आमच्या गावात. हे मी आपल्या कोकोपीटची टेक्नॉलॉजी एक लावायचं म्हणून लावलेली जी असते. मी कृषी प्रदेशात गेलो होतो, एक रोप मला मिळालेलं होतं. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला हे कसं असतं, एक वेळ जातो, हा वेळ असा पसरतो आणि प्रत्येक नोडला आहे ना फळ येतो. बरं का सर, हे नोड दिसते का सर? प्रत्येक नोडला. मग तुम्ही विचार करा किती फळ येत असेल त्याला. अशी लाईन मध्ये अशी तार कशी असते पक्षी बसतात तशी त्याला अशी फळ येतात. बघा ही लगडलेली फळ असतात, हे फळ आता फुगल बघा असं होईल. असं वेळ तुम्ही जमिनीत लावायचा. आता हे मी कोकोपीट मध्ये केलंय, जमिनीत लावला तर तुम्हाला खूप उत्पादन येतं. खूप बऱ्याचं बी लावलाय की रोप नाही, त्याचं झाड लावा लागतं. काळेवाडी पाटा आहे. खायची पानं वगैरे ना सर, तर ते सगळं सॅम्पलिंग. मिरची बी म्हणू, मिरची ते सगळं येतं. आम्ही आता ऍक्च्युली आता रोप केली, ह्यात रोप केलीत मी आणि लागवड नाही केली मी काहीच. आता लागवड करणार मी. आमच्याकडे मिरचीचं भरपूर उत्पन्न नाही. हा मिरची जास्त मध्ये सर्वच करता येतं सर. जरा मुंगी चावली सर तुळशी, मुंगी आहेत वरती आले फोन तरी. ड्रॅगन फ्रुटची काय कशी मस्त छंद. लाल राजबेरी म्हणून उत्तराखंडात चालू करत सर. ड्रॅगन फ्रुटची माहिती कशी? मग ड्रॅगन फ्रुटची माहिती तुम्हाला म्हणजे काय माहिती पाहिजे? लागवडीची माहिती पाहिजे. आमच्या लागवड लावली नवीन शेतकरी नवीन. हा नाही माती त्यांनी मातीत लावलेली. बरं पीव्हीसी पाईप पण तुम्ही वापरले याचे सर? हो माझ्याकडे मी घरी खूप सिस्टीम केलेत ना. याच्यात कसं असतं, आता हे एक पीक आहे गोसाळ. आता हे NFT सिस्टीम असते, अशी पीव्हीसी पाईप असतो. त्याच्यामध्ये न्यूट्रिशन मी फीड करतो. ह्याच्यामध्ये साधारणतः तुम्ही जर बघितलं तुम्हाला समजेल की एखाद्या झाडाची मुळं किती लांब असायला पाहिजेत. दिसते का तुम्हाला ही सगळी मुळं आहेत आणि आतमध्ये सगळी पांढरी मुळे दिसत का? कुठलाही रोग नाही सर. हे तुम्ही हा हे अख्खी मुळात मध्ये जातात, फक्त पाण्यावरती चाललेले असतात. आणि तुम्हाला जे उत्पादन जे येतं ना ते आज करता येईल. याचं बी लावलं का रोप लावलं? मी काय केलं तर असं नेटपॉट मध्ये कोकोपीट मध्ये थोडस एक बी टाकलं होतं. जसं फुटल्या बिया ह्या सोडून देतात मध्ये त्याला लागले फळ. हा आता बघा त्याला फळ लागत सुरुवात होते दिसते का? त्याचं आता फुटिंग चालू होईल ते. येतं त्याला उत्पादन तुम्ही. आणि किती आहे जागा बघा ना, त्याला काय बनवायला. एवढ्या जागेत आमचं 2-4 दिवसाच्या भाज्या होतात सगळ्या अशा. पुन्हा आम्ही ह्या किरेमध्ये पण सगळी शेती करतो. हे काही केलेलं नाही मी. अळू ते अळूची पानं वगैरे त्याची मग ते मुळाशी आतमध्ये सोडतो आम्ही पाण्यामध्ये. अशी असतात मग हे अळूची पानं अशी मोठी मोठी अशी सुपावर पानं होतात मोठी मोठी. आता हे सर आहे ना हे 5 फूट बाय 10 फूट आहे. 10 फूट लांबी रुंदी अशी 5 फूट आहे. ह्याच्यामध्ये 140 दिवसाचं अन्न पिकतं सर. 140 वेळेचं एका माणसाचं 141 वेळेचं अन्न 5 बाय फूट. प्लस तुम्ही मध्ये काय केलं अजून ह्याच्यामध्ये तर ते वेगळंच. आतमध्ये 5 फूट बाय 10 फुटामध्ये तुम्ही एवढं अन्न घरच्या घरी पिकवू शकता.
ह्याच्यामध्ये मी फक्त हेच नाही लावायचं, ह्याच्यामध्ये सगळं लावतो. पुदिना असतो, तुमचं कोबी असते, फ्लावर असतो, त्याच्यानंतर वाटाण्याची शेंगा लावतो, कधी कधी कोथिंबीर लावतो. पाणी कमी लागतं याला? पाणी लागत सर याला नाही, 5 मिनिटं पाणी खूप झालेला हो का? हा, 5 मिनिटं मोटर चालू करायची, हेच पाणी फिरून हेच परत टाकी जात. फक्त ही टाकी जर मोठी घेतली एक बघावर पाणी खूप झाला. म्हणजे रिसायकल बी येते, रिसायकल सगळं असतं याच्यामध्ये. शेती लागते याला आपण हायड्रोपोनिक टेक्नॉलॉजी म्हणतो. सर, तुमचा जो एक 2 मिनिटं फक्त व्हिडिओ मध्ये सांगा की तो हा महाबळेश्वरला तुमचं जे गाव जे त्या गावामध्ये तुमचं प्रोजेक्ट वगैरे केली का? बरं बरं, हरकत नाही. नमस्कार, आज विदर्भातनं विवेक चांदूरकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यामध्ये काही कृषी अधिकारी वगैरे आहेत, काही शेतकरी आहेत, तर आज त्यांनी माझ्या काळेवाडी पुणे येथील थेरगावमधील माझ्या काळेवाडी येथील घराच्या टेरेसवरती एक हायड्रोफोनिकचं सेटअप केलेलं आहे, त्याला आपण मातीवरील शेती तंत्रज्ञान म्हणतो. तर तो तंत्रज्ञानाचा प्रकल्प इथे केलेला आहे, ते त्यांनी आज पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये जवळपास इथे आज या ठिकाणी जवळपास 14 ते 20-15 पिकं जवळपास माझ्या या ठिकाणी आता आहेत. त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी, राजबेरी प्लस केळी आहे, पेरू आहे, त्यानंतर गुजबेरी आहेत, अशा सर्व पिकांची त्यांनी आज पाहणी केलेली आहे. आणि मला खूप आनंद होतो की आज तुमच्या शेतकरी मित्रांनी, शेतकरी बांधवांनी आज ह्या प्रकल्पाला भेट दिली. नक्कीच आम्ही हे सगळ्या प्रकल्पातले काही पिकं तुमच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करू, आणि लवकरात लवकर आम्ही विदर्भ दौऱ्यावरती येण्याचा देखील प्रयत्न करू. धन्यवाद सर. आपलं जे म्हणजे जी शेती आपण करता या पद्धतीनं, आपल्या महाबळेश्वरला आपलं गाव आहे बिलारच्या जवळ, तर त्याविषयी थोडस पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन त्या ठिकाणी. माझं मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील पाचगणी माबोशी शेजारी खिंगर नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या ठिकाणी माझं कृषी पर्यटन एक सेंटर आहे. त्या ठिकाणी जवळपास मी 50 पिकं करतो. त्याच्यामध्ये मातीवरची पिकं आणि हायड्रोफोनिक पद्धतीने अशी केलेली जवळपास 50 पिकं आहेत. त्याच्यामध्ये बहुतांशी सगळ्या बेरीज आहेत, स्ट्रॉबेरी, राजबेरी, मलबेरी, ड्रॅगन फ्रूट, पॅशन फ्रूट वगैरे, ही सर्व पिकं आम्ही तिथे करतो आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही जे काही कृषी पर्यटन केले त्याच्यामध्ये शाळेतल्या बऱ्याचशा मुलांना सहलीसाठी आम्ही आमंत्रित करतो आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एखाद्या नवीन पिकाची माहिती घ्यायची असेल तरी देखील ती सुविधा आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे तिथे असं कुठलं ट्रेनिंग सेंटर नाही आहे, परंतु तुम्ही ती शेतीची जी व्यवस्था आहे सगळी बघू शकता की पाण्याची व्यवस्था कशी आम्ही वाचवतो, पाण्याचे प्रकार कसे असतात, किंवा पिकांचे कुठले कुठले प्रकार तिथे आहेत, पाणी कसं वाचवता येईल, नैसर्गिकदृष्ट्या शेती कशी करता येईल, त्यानंतरचं व्यवस्थापन, मार्केटिंग, मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या शेतकऱ्यांना आम्ही सांगत असतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ओके.